चेतना प्रणव काटकर आहे. तर बेडेकर हॉस्पिटलमध्ये आम्ही सिन्स आय वॉज प्रेग्नेंट, तर आमचे एक नातेवाईक आहेत, त्यांनी माझ्या आईला सांगितलं की बेडेकर हॉस्पिटल खूप छान आहे. त्या ताईची पण दोन्ही डिलिव्हऱ्या इथेच झालेल्या आणि तिने रिकमेंड केलं, त्यामुळे आम्ही इथे आलो. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की ॲक्च्युली बेडेकर हॉस्पिटल खूप छान आहे, तिकडच्या सर्व्हिसेस खूप छान आहे, डॉक्टर खूप छान आहे. त्या रिकमेंडेशननी आम्ही बेडेकर हॉस्पिटलमध्ये सगळं पूर्ण प्रेग्नन्सीचं जर्नी कंटिन्यू करायचं ठरवलं. तर मग स्टार्टिंगपासून प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली तेव्हापासून आम्ही इथे यायला लागलो. महेश सरांशी आमचा भेट झाली. महेश सर खूप सपोर्टिव्ह, खूप एकदम स्पष्ट सांगणारे आणि उगाच न घाबरवणारे असे डॉक्टर आहेत. आणि इनफॅक्ट मी माझ्या हस्बंडला बोलत राहते की महेश सर माझे फेवरेट, एक म्हणजे डॉक्टर म्हणून एक फेवरेट होतं आणि मी नेहमी एन्जॉय करायची इथे यायला, अशी कधी घाबरून नाही जायची. आणि ना त्यांनी माझे थोडे कॉम्प्लिकेशन्स होते पण कधीच त्यांनी असं घाबरवलं नाही आणि काही नाही, आणि खूप खूप पॉझिटिव्हली आम्हाला त्यांनी साथ दिला. आणि फायनली माझी डेट आली डिलिव्हरीची, ज्या दिवशी सांगितलेली त्याच दिवशी 15 एप्रिल 2021, तर त्याच दिवशी मला सकाळी पहाटे कळा चालू झाल्या आणि लेबर पेन चालू झाले. खूप लेबर पेन चालू झाल्या ॲक्च्युली. नॉर्मल डिलिव्हरी करायचीच होती पूर्ण स्टाफला, पण मला ते ॲक्च्युली सहन झालं नाही म्हणून पण पूर्ण स्टाफ सगळ्यांनी खूप पेशन्स ठेवून 2-2.5 तास खूप सपोर्ट केला. इवन सर तिथे असताना, सर म्हणजे एवढे मेन डॉक्टर ओन म्हणजे डॉक्टर असताना त्यांनी तिथे उभं राहून मला सपोर्ट केलं आणि माझं सगळं रडणं बोलणं ओरडणं किंचाळणं सगळं सहन करून सगळ्या स्टाफनी सहन केलं. हे ॲक्च्युली खरंच खूप मोठी गोष्ट आहे, मी कधीच नाही विसरणार. आणि फायनली माझी डिलिव्हरी झाली, त्याच्यानंतरचा पण एक्सपिरियन्स चांगला होता. आणि इनफॅक्ट मी 2 वेळा आजारी होती, मला ताप आलेला तेव्हा सुद्धा मी 2 वेळा इथे आजारी होती, तेव्हाही एकदम छान सर्व्हिस, पूर्ण जेवण नाश्ता रात्रीचं जेवण सगळं वेळेस हायजीन सगळ्या गोष्टींबद्दल छान. आणि कधीच असं कोणती नर्सनी आरडाओरडी किंवा उलट बोलणं असं कधीच खूप हेल्पफुल, त्यामुळे टोटल ओव्हरऑल एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. आता पुन्हा बोलणार नाही, आम्हाला व्हिजिट करावं असं वाटेल हॉस्पिटल, पण महेश सर खूप बेस्ट आहेत. आणि आनंद सरांनी पण खूप छान नंतर पोस्ट डिलिव्हरी सगळं हँडल केलं. आणि परत दिगंबर सर त्यांनी पण टाइमली एकदम टाइमली व्हिजिट देऊन दर आमच्या क्वेरीला आन्सर करून खूप छान आम्हाला फीडबॅक सगळं सगळं नीट समजवलं. आणि पूजा मॅडम पण, डॉक्टर पूजा, डॉक्टर सायली सगळ्यांनी छान काळजी घेतली अगदी फर्स्ट डे पासून. मी असं इकडे आल्यावर असं वाटतच नाही की कुठे वेगळीकडे, असं वाटतं फॅमिलीज कुठेतरी आपण आलो. आणि त्याप्रमाणे सगळं स्टाफ पासून एव्हरीवन म्हणजे एव्हरीवन सगळे त्याच हिशोबाने काळजी घेतात, म्हणून आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स इकडे खूप छान होता. आम्हाला कधीच असं हे नाही वाटलं की आपलं वाईफ किंवा आपलं चाईल्ड आता कुठे कुठे राहणार आहे 4 दिवस की काय, सगळी काळजी वाटत नाही. हा आज मला सर 2 वेळा भेटायला आले, माझी भेट त्यांच्याशी झाली नाही ऍक्च्युली, तर माझ्या सरांना निरोप, मी त्यांना येऊन पुन्हा भेटेल शनिवारी, मला पुन्हा फॉलोअप साठी भेटले तर सरांना माझा स्पेशल निरोप द्या. थँक्यू, थँक्यू एव्हरीवन फॉर एव्हरीथिंग, वी आर रिअली 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 अप्रिशिएटेड. थँक्यू, ओके.